माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनी आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र साधारणतः मी एक महिन्यानंतर आपल्याला भेटतो आहे गेल्या वेळेला भेटलो होतो तेव्हा मा, मला ते वाटतं दुसऱ्या दिवशी एक मे होता म्हणजे आपला महाराष्ट्र दिन होता आणि तिथपासून आजपर्यंत साधारणतः मे महिना आता संपला एक महिना झालेला आहे एक महिन्यामध्ये नेमके आपण कुठे आहोत आपण काय केलेलं आहे पुढे काय करायला पाहिजे ही संपूर्ण माहिती देणं मला असं वाटतं हे माझं कर्तव्य आहे आणि नाहीतरी आपलं नातं आता एक वेगळं निर्माण झालेलंच आहे प्रथम मी आपल्याला सर्वांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो आहे कारण वर्ष दीड वर्ष अत्यंत अवघड असलेली गोष्ट आपण जिद्दीने आणि निश्चयाने पाळत आहात ती म्हणजे स्वतःवरती काही बंधनं आणि त्या बंधनाचा परिणाम आपल्याला अनुभवला येतो आहे पुढे काही बोलण्याच्या आधी नक्कीच एक आठ दहा दिवसापूर्वी जे एक वादळ आता वादळाची नावं कोण ठेवतं कसं ठेवतं काही वेळेला त्याचे उच्चार कसे करायचे हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो पण ते तो ते वादळ हे आपल्या किनारपट्टीला स्पर्श करून गेलं असं म्हटलं जातं की गेल्या काही दशकातलं सगळ्यात भीषण असं ते चक्रीवादळ होतं आपण त्या मानाने सुदैवी ठरलो की आपल्याला ते स्पर्शून गेलं पण गुजरातला मात्र पूर्ण ताकदीनिशी ते धडकलं गेल्या वर्षी आपल्याला आठवते निसर्ग चक्रीवादळ आलं होतं ते तर आपल्या रायगडमध्येच धडकलं होतं ही आता एक नवीन दुष्टचक्र किंवा ना दु दुष्टचक्रीवादळं हो, अशी दरवर्षी आदळायला लागलेली आहेत किंवा कुठे आदळतील काय काय विध्वंस करतील सांगता येत ते आणि तो करत असताना मग आपली एक नाही म्हटलं तरी तारंबळ उडते एक तर करोनाचं संकट त्याच्यामध्ये हे वादळ फार पंचायत असते त्या संपूर्ण किनारपट्टीतल्या काही धोकादायक वस्ती ज्या असतात वस्त्या असतात त्यातील लोकांना हलवणं बरं ते हलवताना कोविडचे नियम पाळणं या सगळ्या फार गोष्टी विचित्र असतात आणि त्याही परिस्थितीमध्ये आपल्या प्रशासनाने फार चांगलं काम केलेलं आहे जनतेनेही चांगलं सहकार्य केलं आणि म्हणून आपण थोडक्यात निभावलो असं मी म्हणतो आता प्रश्न येतो की हे वादळ आपल्याला स्पर्शून जरी गेलं तरी त्यांनी द्यायचा तो फटका दिलेलाच आहे मी रत्नागिरी सिंधुदुर्गाला जाऊन आलो हो मी धावता दौरा केला कारण मी तिथे गेल्यानंतर एकतर हे एक वादळ येण्याच्या आधीपासून साधारणतः मिनटा मिनटाला माहिती तर मी घेतच होतो वादळ धडकल्यानंतरसुद्धा ते किती प्रमाणात कुठे काय काय धडकलं म्हणजे ते त्याचा जोर जेव्हा आपल्याकडे स्पर्शून जाताना होता वाऱ्याचा वेग किती आहे काय किती आहे हे सगळं मी पूर्ण लक्ष ठेवून होतोच आणि मग तिथे जाऊन बघितल्यानंतर नुकसाना नुकसान किती झाले ह्याची कल्पना आली घरावरती झाडं पडलेली आहेत म्हणजे पडली होती त्याच्यानंतर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता मग आता नुकसान भरपाईची एक गरज असते ती नुकसान भरपाईची सुद्धा आपण घोषणा केलेली आहे आणि घोषणा नुसती नाही तर प्रत्यक्ष द्यायला आता ती सुरुवातसुद्धा होणार आहे महत्त्वाचा मुद्दा असतो याच्यामध्ये तो, तो निकषांचा मधल्या मा काळामध्ये माननीय पंतप्रधानांसमोर जी एक बैठक झाली होती त्या बैठकीत मी सांगितलं होतं की अशा या आपत्त्या आपत्त्या येतात आपत्ती मागून आपत्ती कधीतरी येते पण कधी अशी आपत्ती आली हा हे चक्रीवादळ आलं मग पूर येतो स अतिवृष्टी होते दुष्काळ असतो तेव्हा केंद्राचे काही निकष आहेत ज्याला एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषाप्रमाणे मदत हे एक परिमाण मानलं जातं मी त्याही वेळेला विनंती केली होती आणि आता पुन्हा करतो आहे की ते जे परिमाण आहे निकष आहेत ते आता बदलायला पाहिजेत कारण आता ते थोडे अपुरे पडायला लागलेले आहेत आता ते निकष काही जरी असले तरी आपण मात्र याही वेळेला कोकणवासियांना आणि जे जे कोणी त्याच्यामध्ये म्हणजे अगदी पालघरपासून जिथे जिथे हे नुकसान ज्यांचं ज्यांचं जा झालेलं आहे त्यांना गेल्या वेळेला वादळात जे निकष लावले ते निसर्ग वादळाचे निकष त्याच्याप्रमाणेच आपण मदत जाहीर केलेली आहे आणि तशीच ती मदत त्यांना आपण देऊ हा झाला मुद्दा संकट आल्यानंतर करण्याच्या मदतीचा पण आता ही संकट जर का वारंवार येणार असतील आणि असं दिसतंय मग त्याला बदलतं हवामान म्हणा किंवा अन्य काही गोष्टी म्हणा तर ही वादळं जर का आपल्याकडे दरवर्षी आपल्याला त्रास देणार असतीलच आणि तशी ती आहेत म्हटल्यानंतर काही ठिकाणी मात्र ह्या किनारपट्टीवरती कायमस्वरूपी काही उपाययोजना करण्याची गरज आहे मग ही कायमस्वरूपी उपाययोजनामध्ये काय काय येतं तर धूप प्रतिबंधक बंधारे आहेत की जेणेकरून लाटा आदळणार नाहीत ना मग त्या परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित होतो कारण विजेचे खांबच्या खांब उन्वळून पडतात झाडं उन्वळून पडतात तरी तारांवरती झाडं पडत पडतात आणि मग तारंबळ उडते आपली तर अशा वेळेला भूमिगत तारा म्हणजे ज्या वीजवाहक ताय तारा असतात वायरी असतात त्या भूमिगत करणं त्याला आता प्राधान्य देतो आहोत नंतर भूकंपरोधक घरं काही ठिकाणी करावी लागतील नंतर आपल्याला ह्या ज्या काही वस्त्या अचानक काही ठिकाणी हलवाव्या लागतात ही बांधकामंसुद्धा कधी चांगली असतील कधी नसतील तर पक्की पक्के निवारे हे बांधण्याची गरज आहे पक्के निवारे कारण काही होऊ शकतं अशा वेळेला ह्या ज्या काही कायमस्वरूपी सोयीसुविधा सुवी, आपल्याला करायच्या आहेत त्याच्याबद्दल आपण सुरुवात तर केलेली आहे पण त्याही बाबतीत केंद्र सरकारशी आपण बोलतो आहोत आणि मला खात्री आहे की केंद्र सरकार लवकरच आपल्याला या बाबतीत नक्की मदत करेल ही झाली पर गोष्ट ह्या चक्रीवादळाची तो ते तो तेच ना त्या वादळाची मग आपला जो मुद्दा आहे तो साहजिकच आहे एक दीड वर्ष जी लढाई चालली आहे ती कोरोना या करोनाच्या लढाईमध्ये आपण आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे हे पहिल्यांदा आपल्याला सांगतो आपण ज्या काही घोषणा केल्या के होत्या की कोणाला काय काय देणार तर साधारणतः आपण कुठे आहोत काय दिलेलं आत्तापर्यंत तर अन्न सुरक्षा योजनेमध्ये जवळपास दोन लाख चौऱ्याहत्तर हजार मेट्रिक टन धान्याचे मोफत वितरण आपण केलेलं आहे शिवभोजन थाळीमध्ये सुद्धा चोपन्न पंचावन्न लाख थाळ्या ह्यांचं मोफत वितरण आत्तापर्यंत आपण केलेलं आहे संजय गांधी निराधार श्रावण बाळ वृद्धापकाळ वे वेतन विधवा निवृत्ती वेतन दिव्यांग निवृत्ती यामध्ये जवळपास साडेआठशे कोटी लाभार्थ्यांच्या बँक कोटी रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा झालेले आहेत साडेआठशे कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत त्याच्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी साधारणतः हे कामगार दहा लाखाच्या आसपास आहेत त्यांना आपण एकशे चोपन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात आपण जमा केलेला आहे घरेलू सुद्धा चौतीस लाख बेचाळीस हजार रुपयांचा निधी हा जमा झालेला आहे त्यांच्या खात्यात फेरीवाल्यांसाठी सुद्धा जवळपास माहिती आहे अजून चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी अजून चालू आहेत हे आत्तापर्यंत काय केले हे मी तुम्हाला सांगतोय फेरीवाल्यांसाठी साधारणतः बावन्न कोटी रुपयांचा निधी आत्तापर्यंत आपण दिलेला आहे आदिवासींसुद्धा आपण आत्तापर्यंत त्या साधारणतः काही लाख रुपयांचा निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे अजून तो चालू आहे जिल्हाधिकारी यांना मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की या काळामध्ये आपण तेहतीसशे म्हणजे तीन हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी हा ह्या कोविड काळासाठी आपण त्यांच्यासाठी मंजूर केला होता पण प्रत्यक्षात मात्र आत्तापर्यंत तीन हजार आठशे पासष्ट कोटींचा निधी त्यांना आपण उपलब्ध करून दिलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या संकटामध्ये सुद्धा न ढगमगता पुढे करत चाललेलो की जेणेकरून आपलं राज्य आपला महाराष्ट्र हा सुरक्षित राहायला पाहिजे आणि त्याचबरोबरीने त्याची आबाळसुद्धा होता कामाने गोरगरिबांची आबाळ होता कामाने याचं कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की निर्बंध लादल्यानंतर ते लादावे लागतात फार त्याच्यासारखं वाईट काम असेल कोणतं असं मला वाटत नाही की लोकांवरती जनतेवरती माझ्या आपल्या स्वतःच्या जनतेवरती निर्बंध लादणं जी जनता आपल्यावरती प्रेम करते आहे जी जनता आपल्याला आपलं मानते आहे आपल्या घरातील एक मानते आहे त्यांच्यावरती बंधनं लादणं यासारखं दुसरं कोणतेही कटू काम कोणाला करावं लागत असेल असं मला वाटत नाही पण ते मला नायलाजाने करावं लागते आपल्या राज्याच्या आणि आपल्या सगळ्यांच्या जीवाच्या काळजीने आणि काळजीपोटी करावं लागते बरं आता ही त्याची तु तुम्हाला माहिती दिल्यानंतर साधारणतः आता काही जण असं म्हणत आहेत की, हो। की, की आता लाट आहे ती खाली यायला लागलेली आहे मग आता काय करणार ही निर्बंध उठवणार का तर याचीसुद्धा मला एक तुम्हाला माहिती देण्याची आवश्यकता वाटते की नेमकं आपण कुठे आहोत एक गोष्ट नक्की की गेल्या वेळेला मी आपल्याशी बोललो होतो त्याच्यात आणि आत्तामध्ये खूप फरक पडलेला आहे नक्कीच पडलेला आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर आत्ता साधारणतः आजची म्हणजे तीस मे आजची जी परिस्थिती आहे त्याच्यात आपल्याकडे आज अठरा हजारच्या आसपास रुग्ण रुग्णसंख्या आहे सापडलेली मात्र अजूनही जी रुग्णसंख्या आहे ती एक दोन पाच दिवसापूर्वीचा जर का आकडा पाहिला तर गेल्या लाटेमध्ये जी एक सर्वोच्च ज्याला आपण पीक म्हणतो ती जी संख्या होती तिच्या बरोबरीत आहे आता थोडीशी कमी होते आणि आपल्याला कल्पना आहे की त्यावेळेला जे शिखर आपण गाठलं होतं ते सणासुदीच्या नंतर गाठलं होतं ह्यावेळेचं शिखर हे सणासुदीच्या आधी आलेलं आहे म्हणजे सर्वोच्च म्हणजे जो उच्चांक आहे त्याचीसुद्धा तुम्हाला एक तुलनात्मक मी हे सांगणारच आहे परंतु आत्ता जर बघितलं तर साधारणतः सतरा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार वीसच्या सुमारास आपल्या राज्यामध्ये चोवीस हजार आठशे शहाऐंशी रुग्ण होते एका, एका दिव त्या एका दिवसात सापडणारे आता सव्वीस मेची जर का आकडेवारी पाहिली तर त्या सव्वीस मेला म्हणजे चार दिवसापूर्वी साधारणतः चोवीस हजार सातशे बावन्न एवढे रुग्ण आपल्याला आत्ता चार दिवसापूर्वी पूर्वी आढळलेले आहेत हे चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे आज साधारणतः ती अठरा हजारापर्यंत आलेली आहे अजून आता नवीन व्यवस्थित आकडे येतील म्हणजेच काय की अजूनही आपण म्हणावा तेवढं खाली आलेलो नाही गेल्या वेळेला जे एक सर्वोच्च जे पीक ज्याला म्हणतो आपण जे गाठलं होतं आणि ते खालून वरती आलं होतं यावेळेला ही जी संख्या आहे ती वरून खालेली खाली आलेली आहे म्हणजे तीही आकडेवारी माझ्याकडे असणार मी तुम्हाला देतो ती पण आकडेवारी एक गोष्ट दिलासादायक नक्कीच आहे बरं त्याच्या आधी सक्रिय रुग्णसुद्धा सांगतो सक्रिय रुग्ण त्या काळामध्ये साधारणतः तीन लाख एक हजार सातशे बावन्न होते सव्वीस मेला आपल्याकडे सक्रिय रुग्ण तीन लाख पंधरा हजार बेचाळीस आहेत म्हणजे बरोबरीमध्ये आत्ता आपण आलेलो गेल्या वेळेच्या उच्चांकावरती एक मात्र मी जे सांगतो तुम्हाला दिलासादा एक गोष्ट ती नक्कीच आहे की रुग्ण बरं होण्याचं जे प्रमाण आहे ते त्या वेळेला अठ्ठ्याहत्तर टक्के होतं यावेळेला या दिवसांमध्ये ब्याण्णव टक्के आहे म्हणजे हे नक्कीच दिलासा देणारी ही गोष्ट आहे मृत्यूदरसुद्धा गेल्या वेळेला साधारणतः दोन पॉईंट पासष्ट टक्के होता ह्यावेळेला एक पूर्णांक बासष्ट टक्के म्हणजे ही एक थोडीशी चांगली वाईट जी काय गोष्ट आहे ती तुम्हाला मी आपल्यासमोर मांडलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतो की रुग्णसंख्या जरी कमी होत चाललेली असली तरी देखील गेल्या वेळेला सर्वोच्च जी रुग्णसंख्या होती तिच्या बरोबरीत आत्ता आपण आलेलो आहोत त्यावेळेनंतर आपण काही काळ अजूनही तेव्हा लॉकडाऊन कडक लॉकडाऊन केला होता हा ठेवलेला होता आता आपण निर्बंध लावतो आहोत कडक लॉकडाऊन आपण केलेला नाही पण हे मी तुम्हाला सांगत असताना जशी ही रुग्णसंख्या काही ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी कमी होत चाललेली असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये मात्र काही जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये काही कारणं असतील निर्बंध थोडेसे शिथिल असतील थोडंसं एक मोकळी लोक जास्त घेत असतील काही जिल्ह्यात रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसते आणि ती मला थोडीशी काळजीची गोष्ट वाटते कारण शहरी भागामध्ये हे प्रमाण कमी होताना दिसतंय ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण हलकं वाढताना दिसतंय हे प्रमाण आता आपल्याला ताबडतोब थांबवावं लागेल ह्याचं कारण असं की आपण जे जो एक अनुमान आहे आपल्याकडे की तिसरी लाट येऊ शकते तिसरी लाट येऊ शकते मग तिसरी लाट कोणात येणार कोणावर लहान मुलांमध्ये येणार का आणखीन कुठे येणार का तर तिसरी लाट ही अशी काय तारीख सांगून येणार नाही आहे किती दिवसांनी येणार हे सुद्धा अनुमान आपल्याकडे नाही हे संपूर्णपणे आपल्या वागणुकीवरती अवलंबून असणार आहे वायरस तर आजही आहे एक मुळामध्ये महत्त्वाचा फरक आणखीन लक्षात घेण्यासारखा आहे की गेल्या वेळेला जी लाट आली होती त्या लाटेतला वायरस आणि ह्या लाटेतला वायरस ह्याच्यामध्ये एक फरक पडलेला आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्याकडे म्युटेशन झालेलं आहे म्हणजे त्या विषाणूंनी आणखीन एक अवतार घेतलेला आहे आणि आता हा नवीन अवतारधारी विषाणू जो आहे त्यांनी अन्य काही देशांसमोर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे की हिंदुस्थानातून आलेली लोकं हे व्हायरस तर घेऊन येत नाहीत ना कारण हा जो व्हायरस आहे तो फार वेगाने पसरतो झपाट्याने ग्रासून टाकतो आहे म्हणजे संसर्ग किंमना संसर्गित करण्याचा जो वेग आहे तो गेल्या विषाणूपेक्षा प्रचंड आहे काही पटींमध्ये आहे तो पटकन पसरतोय वेगाने पसरतोय झपाट्याने पसरतोय आणि एकदा का ग्रासलं तर आणखीन एक गोष्ट थोडीशी या काळामध्ये लक्षात आलेली ती म्हणजे झपाट्याने तो गा ग्रासून टाकतोय मात्र बरं व्हायला किमोना रुग्णाला बरं व्हायला उशीर लागतोय ऑक्सिजनची आवश्यकता ही यावेळेला नक्कीच वाढली कारण संख्या वाढली होती जशी ऑक्सिजनची आवश्यकता वाढली त्याचप्रमाणे ऑक्सिजनची आवश्यकता नुसतीच वाढली नाही तर ऑक्सिजनची आवश्यकता काही काळ म्हणजे दीर्घकाळ लागली एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता लागलीच तर जणं सुदैवी आहेत ते पटकन त्यातनं निघाले बाहेर पण काहीजणं हे ज्याला आपण लॉंग कोविड म्हणतो ते रुग्ण ह्या वेळेच्या लाटेमध्ये थोडे प्रमाणात गेल्या वेळेपेक्षा जास्त आढळतात तर ही एक नाही म्हटलं तरी तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगितली की गेल्या वेळेची लाट आणि यावेळीची लाट आता तिसरी लाट त्याच्याहीबद्दल मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे पण ह्या निमित्ताने आता मध्ये हा जो काही उतार आलेला आहे त्या उतारामध्ये आपल्याला गेल्या वेळेला असं वाटलं होतं की कि किती वाढले हां ठीक आहे दिवसाला चोवीसच हजार सापडले होते ना त्याच्यापेक्षा आपण कितीतरी आपण बेड्स वाढवलेले आहेत त्या बेडची पण संख्या माझ्याकडे आहे मी तीही तुम्हाला तेव्हा सांगितली होती की साधारणतः आता टेस्ट करणाऱ्या ज्या प्रयोगशाळा आहेत ह्या अगदी सुरुवातीला दोन एक होत्या याही तुम्हाला माहिती आहेत आता सुमारे सहाशेच्या आसपास आपण प्रयोगशाळा संपूर्ण राज्यात मग आर टी पी सी आर आहेत रॅट आहेत आणखीन काही किट नवीन नवीन बाजारात येत आहेत ही सगळी केंद्र किंवा ना प्रयोगशाळा पण चालू केलेल्या आहेत आय सी यू बेड्स वाढवलेले आहेत ऑक्सिजन बेड्स वाढवलेले आहेत साधारणतः गेल्या वेळेला तीन लाख साठ हजार होते ते आता चार साडेचार लाखापर्यंत एकूण बेड्स गेलेले आहेत हे जरी सगळं करत असलो तरी एका गोष्टीची आपल्याला फार आवश्यकता आहे आणि ती जेव्हा आत्ता यावेळेला जाणवली ती म्हणजे ऑक्सिजन मला अजूनही ते दिवस आठवली आठवले का घाम फुटतो ऑक्सिजन आता काही तासापुरताच राहिलेला आहे ऑक्सिजन केवळ आज रात्रीपुरताच राहिलेला आहे अशी जेव्हा फोन हॉस्पिटलमधनं किंवा जिल्ह्यातनं येत होते तेव्हा संपूर्ण आपल्या प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणत होते करायचं काय हा मोठा प्रश्न होता याचं कारण तुम्हाला सर्वांना मी मागेही सांगितलेलं आहे की आपल्या राज्यात ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ही, ही साधारणतः बाराशे मेट्रिक टन आहे बाराशे ते साडेबाराशे आता आणखीन त्याच्यामध्ये काही जसं काही का, साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती सुरू केलेली आहे काही हॉस्पिटलमध्ये पी एस ए प्लांट लागलेले आहेत असे सगळे मिळून एक साडेबाराशे होतं तर तेराशेपर्यंत गेलेलो असू पण प्रत्यक्ष आपल्याला यावेळेला ऑक्सिजनची आवश्यकता लागली ती सतराशे मेट्रिक टन दर दिवसाला मी आपण निर्मिती करत होतो बाराशे त्याच्यामध्ये पाचशे अधिक लागले बरं या बाराशेमध्ये आपण उद्योगाचा ऑक्सिजन ज्या उद्योगाला ऑक्सिजनची आवश्यकता लागते तो ऑक्सिजन पूर्ण बंद करून संपूर्ण ऑक्सिजन आरोग्यासाठी आणि या रुग्णांसाठी वापरला तोही कमी पडला आणि मग मात्र जी काय आपली तारंबळ उडाली होती की जामनगरमधनं मागो भिले इथून मागो केल्यामधून मागो म्हणजे काही शेकडो ते काही हजारो किलोमीटर अंतरावरून आपल्याला ऑक्सिजन आणावा लागत होता आजही तो आपण आणतो आहोत तसं तसं पाहिलं तर आणि आपल्याला कल्पना आहे आपण बातम्यात पाहिलं असणार की इथून रिकामे टँकर्स हे केंद्राच्या मदतीने एअरलिफ्ट करून ते जे ऑक्सिजन प्लांट बाहेरच्या राज्यात आहेत तिथे नेत होतो आणि ते भरल्यानंतर मात्र आपल्याला ते रस्त्याने किंवा ट्रेनने आणावं लागत होते ही संपूर्ण जी काय यातायात होती हे कशी आपण निभावून नेली ती त्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेचं एक कौतुक करावं लागेल ऑक्सिजन ऑडिट करून ऑक्सिजनची गळती गळती म्हणजे अतिरिक्त ऑक्सिजन जिकडे वापरला जात होता त्याच्यावरती निर्बंध आणले हे सगळं फार तारेवरची कसरत होती आणि मग माझ्या मरामारी आहे ते हेच आहे की जर का आत्ताचा जो अवतार बदललेला विषाणू आहे तो अजूनही पूर्ण त्याला आपण काबूत आणलेलं नाही गेल्या वेळेच्या उच्चांकाच्या बरोबरीने आज आपली रुग्णसंख्या आहे यावेळेला तो जर का सुटला आणि काही पटीत आलेली लाट होती म्हणजे यावेळेला साधारणतः तुम्हाला कल्पना आहे सहासष्ट सदुसष्ट हजार रुग्ण हे दर दिवशी आढळत होते म्हणजे गेल्या वेळेला चोवीस हजार होते यावेळेला सहासष्ट सदुसष्ट हजार दर दिवशी रुग्ण आपल्याला आढळत होते पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याला सापडत होते हा आता विषाणू जर का सुटला आणि पुन्हा तशा ह्याच्यात तिसऱ्याला टाली तर बाकी सगळं बेड्स वगैरे आपण वाढू डॉक्टरची कमतरता ही तशीच असणार आहे ऑक्सिजनची कमतरता पडली तर मग मात्र आपल्याला फार कठीण जाणार आहे त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी ह्या आपल्याला लक्षात घेऊन पुढची पावलं ही खूप सावधतेने टाकावी लागणार आहेत बरं हे कमी पडते की काय म्हणून ते आता नवीन आलेलं आहे मिकॉरमॉकोसिस काळी फंगस ही काळी जादू माहिती होती काळी विद्या माहिती होती आता काळी फंगस आलेली म्हणजे बुरशी सुद्धा काळी बुरशी म्युकार मायकोसिस आता हा सुद्धा जो प्रकार आहे त्याच्यावरती सुद्धा साधारणतः आपल्या राज्यात तीन एक हजार रुग्ण त्याचे आहेत ही काही साथ नाही आहे पण त्याची कारणं ही सुद्धा आपल्या लक्षात आलेली आहे आपल्या टास्क फोर्समध्ये त्यातले सुद्धा तज्ञ डॉक्टर मी मी गेल्या वेळेला सांगितलं आपल्या ठाण्याचे आशिष भूमकर डॉक्टर आशिष भूमकर त्यांचा समावेश केलेला आहे असे त्या त्या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर आपण वेळोवेळी ह्या टास्कफोर्समध्ये घेतो आहोत त्यांचं मार्गदर्शन घेतो आहोत आणि उपाययोजना पद्धती कशी असायला पाहिजे कशामुळे म्य होतो तर एक जे कारण त्यांनी सांगितलं ते म्हणजे साधारणतः या कोविडच्या काळात म्हणजे ज्याला कोविड होतो करोना होतो त्या रुग्णामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं हा करोनाचा एक कदाचित साईड इफेक्ट असेल आणि साखरेचं प्रमाण वाढलं असताना जर जास्त प्रमाणात आणि जास्त काळासाठी स्टिरॉइड दिलं गेलं तर मात्र मिकॉर तर हवेमध्ये आहे ही फंगस तर हवेमध्ये आहे तर त्याच्यामध्ये आपल्या रक्तात जे फ्री आयन तयार होतं ते त्याला आकर्षित करतं आणि तिथून मिकॉर मायकोसिसला सुरुवात होते मग हे कारण त्यांनी सांगितलं आणखीन काही कारण आहे का आणखीन काय करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डॉक्टरना सांगतो आहोत याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट नव्याने आपण केलेली आहे ती म्हणजे नवीन एक संकल्पना मी मांडली आणि तिला तर यश येते माझा डॉक्टर माझा डॉक्टर माझा डॉक्टर म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या कुटुंबाला एक फॅमिली डॉक्टर असतो काही सर्दी खोकला वगैरे काही झालं तरी आपण पटकन डॉक्टर मला जरा खोकला आला आहे काय करू डॉक्टर मला कालपासून असंच होते काय करू हा माझा डॉक्टर हा एक असतो आणि ह्या डॉक्टरना आपल्या कुटुंबातील जवळपास सर्व सदस्यांच्या तब्येतीची एक माहिती असते कोणाला कसली ॲलर्जी आहे कोणाला काय होतं काय औषध दिलं तर काय त्याला चालतं काय दिलं तर चालत नाही त्या डॉक्टरना मी आवाहन केलं जवळपास काही हजार डॉक्टर म्हणजे सगळे जर का पकडले तर लाखाच्या आसपास डॉक्टर्स त्यांच्याशी जसा मी आपल्याशी संवाद साधतो आहे तसा संवाद त्यांच्याबरोबर साधला आपल्यासोबतच्या तज्ञ डॉक्टरांना घेऊन आणि हे सगळे वाड्या वस्त्यांमधले डॉक्टर आहेत पाड्यांमधले डॉक्टर आहेत अगदी आपल्या गल्लीतले डॉक्टर असतील आपल्या सोसायटीमधले डॉक्टर असतील ह्या सगळ्या डॉक्टरना मी आता आवाहन केलं त्यांनीसुद्धा प्रतिसाद दिलेला आहे है, ह्याचं कारण असं की आता पावसाळा येतो आहे पावसाळ्याचे साथीचे आजार ते तर आहेत आणि त्याच्यात करोना तुम्हाला कल्पना आहे की लक्षणं तीच आहेत सर्दी खोकला ताप घसा बसणं घसा दुखणं इतर प पोट बिघडणं आता हा नेमका रुग्ण ओळखणं हे फार मोठं काम आहे कोविड आणि नॉन कोविड पहिल्यांदा आपण कोणाकडे जातो माझ्या डॉक्टरकडे आपला डॉक्टर आणि ह्या डॉक्टरचं ह्या डॉक्टरची आहे फार बोलायची आहे कारण दोन गोष्टी आपल्याला आढळल्या की काही म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्के कोविडग्रस्तांना कोणतीही लक्षणं नसतात चांगली गोष्ट आहे आणि तरी देखील कोविड पॉझिटिव्ह आहे म्हणून घाबरून अशी लोकं हॉस्पिटलमध्ये जातात मग आपण असं म्हणतो की अरे यांना खरंच काही गरज नाही आहे काही वेळेला तर कसल्या औ औषधाचीही गरज नसते काही लोक असेच बरे होतात पण ती लोक असे रुग्ण हॉस्पिटलमध्ये बेड्स घेऊन बसतात आणि ज्यांना गरज असते त्यांना बेड्स मिळत नाहीत मग आपण त्यांना विनंती करतो की ताई दादा कोणी असतील काका तुम्हाला हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नाही हो तुम्ही घरच्या घरी जर शक्य असेल जर शक्य असेल तर विलगीकरणात राहा की जेणेकरून तुमच्या कुटुंबियांना कोरोनाचा त्रास होणार नाही पण जर का नसेल तर मग आपल्या सरकारी जी काही क्वारंटाईनची सोय केलेली आहे त्याच्यामध्ये राहा मात्र हॉस्पिटलमध्ये तुम्हाला राहण्याची गरज नाही मग हे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला आपण काही वेळेला म्हणतो की अरे मृत्यूदराचं काय मृत्यू दर कसा कमी करायचा मग त्याचं कारण असं येतं की रुग्ण उशिरा हॉस्पिटलमध्ये आला घरच्या घरी त्याने अंगावर काढलं दुर्लक्ष केलं आला तो सिरियस झाला होता त्याला आपण वाचू शकलो नाही आणि मग तिथे ही महत्त्वाची भूमिका ही ह्या कुटुंबाच्या डॉक्टरनी करायचं आहे माझ्या डॉक्टरनी की हे नेमकं ओळखायचं कसं त्याला औषधं देताना कोणती औषधं द्यायची कोणाला कोणती औषधं देण्याची गरज आहे अनावश्यक अनाठई आणि औषधांचा अतिरिक्त टाळा हे तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणे आहे म्हणणं आहे कारण नसताना औषधं देऊ नका आवश्यकतेनुसारच औषधं द्या स्टिरॉइड कोणाला द्यायचं किती प्रमाणात द्यायचं हे नीट ठरवून द्या आणि घरी किंवा आपल्या विलगीकरण कक्षामध्ये सरकारच्या किंवा महापालिकांच्या एखादा रुग्ण जर का उपचार घेत असेल तर त्याला नेमकी कोणती लक्षणं आहेत की ते लक्षण दिसल्याबरोबर त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं पाहिजे की जेणेकरून त्याला हॉस्पिटलमध्ये यायला उशीर होणार नाही आणि त्याचा जीव आपण वाचू शकू तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी या फॅमिली डॉक्टरनी करायच्या आहेत एक तर कोविड नॉन कोविड ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे ते ओळखल्यानंतर कोविड रुग्ण असेल त्याच्या घरामध्ये विलगीकरणाची सोय नसेल तर त्याला सांगितलं पाहिजे की तू कोविडग्रस्त आहेस तू ह्या इकडे राहा आणि मग त्याला औषधे देण्याची जबाबदारी आणि हे लक्षणं ओळखण्याची एक जबाबदारी ही ह्या डॉक्टरने करायची आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने या सर्व डॉक्टरांनी प्रतिसाद दिलेला आहे तो प्रतिसाद पाहिल्यानंतर कोविडचं युद्ध आपण नक्कीच जिंकू शकतो नक्कीच जिंकू शकतो आता तिसरी लाट ही जी काही येणार म्हणतो आहोत काही जणांचं म्हणणं असं आहे की जर का वयाप्रमाणे म्हटलं तर पहिली लाट ही ज्येष्ठ लोकांम नागरिकांमध्ये आली दुसरी लाट ही युवा ते मध्यम वयीन नागरिकांमध्ये आली तर वयमानाप्रमाणे म्हटलं तर कदाचित तिसरी लाट ही बालकांमध्ये येऊ शकेल आणि मग काय करायचं काही जणांचं म्हणणं आहे की तसं बालकांमध्ये येण्याचं कारण नाही पण आलं आली तरी घाबरण्याचं कारण नाही आहे कारण बालकांमध्ये मुळामध्येच रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्यापेक्षा जास्त असते मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की लहान मुलांमध्ये साथ ही येणार नाही येऊ नये येणारच नाही ही माझी प्रार्थना आहे पण ती आलीच तर ती आपल्याच माध्यमातून येणार आहे जशी आपण एक काळजी घेत होतो की आपल्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठांना ह्याचा संसर्ग होऊ नये तशीच काळजी आता आपण घ्यायला पाहिजे की आपल्यामुळे आपल्या घरातील लहान मुलांना ह्याचा संसर्ग होता नये तर ही जर काळजी आपण घेतली तर मला असं वाटतं आपण आपल्या बालकांना आणि आपल्या घराला सुरक्षित ठेवू शकतो पण तरी देखील ही शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ बालरोगतज्ञांचासुद्धा मी टास्क फोर्स म्हणजे कृती दल तयार केलेलं आहे डॉक्टर सुहास प्रभू हे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही मी कृती समिती किंवा कृती दल तयार केलेलं आहे त्यांच्याबरोबर सुद्धा माझ्या चर्चा सुरू आहेत महाराष्ट्रातील सगळ्या बालरोगतज्ञांचीसुद्धा एक बैठक घेऊन झालेली आहे त्यातसुद्धा काही हजार बालरोगतज्ञ हे सामील झालेले आहेत संपूर्ण सज्जता ही प्रत्येक जिल्ह्यात आपण करतो आहोत कुठेही सरकार म्हणून आपण कमी पडत नाही होत सगळ्या सोयीसुविधा ज्या ज्या काही करण्याच्या गोष्टी आहेत त्या आपण करतो आहोत मग महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे लसीकरण याचीसुद्धा मी तुम्हाला कल्पना दिलेली आहे की साधारणतः वरील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी हे केंद्राने घेतलेली आहे मात्र अठरा ते चव्वेचाळीस ह्या वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची जबाबदारी ही राज्याने घ्यायची आहे आणि आपलं राज्य समर्थ आहे मी पुन्हा एकदा सांगतो साधारणतः अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील सहा कोटी नागरिक आपल्या राज्यामध्ये आहेत आणि त्या प्रत्येकाला दोन डोस हे जे द्यावे लागणार आहेत दोन डोस म्हटलं तर बारा कोटी डोस लसीचे घेण्याची एक रकमी एका चेकनी आपली तयारी आहे आणि जसजसं हे जसजसा पुरवठा वाढेल तसतशी आपण लसीकरणाची प्रक्रियासुद्धा वेगात करू क्षमता अधिक वाढू चोवीस तास आपण ती चालू ठेवू आणि लवकरात लवकर या वयोगटातील नागरिक आपण सुरक्षित करू मात्र त्याला एक, मर्याद एक मर्यादा आहे आपली क्षमता आहे पण त्याला एक मर्यादा आहे क्षमता मी सांगितली मर्यादा साहजिकच आहे लसीकरणासाठी लागणारी लस आणि तिचं त्याची उत्पादन क्षमता अजूनही उत्पादन क्षमता आपल्याकडे ज्या लसी निर्माण होत आहेत त्यांची तेवढी झालेली नाही जे काय मला सांगितलं गेलं होतं त्याच्याप्रमाणे जून महिन्यापासून या पुरवठ्यामध्ये वाढ होईल आणि तो पुरवठा सुरळीत होईल असं मला साधारणतः मे महिन्यात सांगितलं गेलं होतं मे तर आता संपलेलं आहे आपल्याला लस नाही म्हटलं तरी प्रमाण हळूहळू वाढतं आहे जसजसं हे प्रमाण वाढेल तसतसं आपण आपल्या या लसीकरणाचा वेगसुद्धा वाढवणार आहोत वेगसुद्धा वाढवणार आहोत आता या महिन्यामध्ये लस जेवढ्या लसी येतील त्या जास्तीत जास्त लसी आपण घेणार आहोत आणि तेवढ्या सर्व नागरिकांना आपण सुरक्षित करणार आहोत आजपर्यंत साधारणतः दोन कोटीच्या वर म्हणजे दोन कोटी, कोटी नागरिकांचं आपण लसीकरण केलेलं आहे म्हणजे बारा कोटी जनतेत साधारणतः दोन कोटी ज नागरिकांना आपण लसीकरण केलेलं आहे दुसरा डोस पहिला डोस मधल्या काळामध्ये थोडीशी पंचायत झाली होती पण तीसुद्धा आपण करतोय कारण ज्यांना पहिला डोस दिला त्यांच्यासाठी दुसरा डोस उपलब्ध नव्हता मग आपण ते थोडंसं सांभाळून घेतलं आणि त्याकरता मधल्या काळात आपल्याला अठरा ते चव्वेचाळीस या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण थोडा काळ कर स्थगित करावं लागलं होतं लवकरच ते पुन्हा जोमाने आपण सुरू करणार आहोत तर ही एक लसीकरणाची परिस्थिती आहे उच्च शिक्षणासाठी जे परदेशी जाऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आपण लसीकरणासाठी एक वेगळी सोय केलेली आहे कारण त्यांचं टाईम टेबल हे वेगळं आहे तिथल्या टाईम टेबलप्रमाणे तिथे त्यांना जर का पोचायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण ती तशी सोय केलेली आहे तर ह्या एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगत जातोय आता नेमकं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना मरे विषय येतो तो आपला शिक्षणाचा कारण शिक्षण हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे याही बाबतीत आपल्याला कल्पना आहे की दहावीच्या परीक्षांच्या बाबतीत आपण निर्णय घेतलेला आहे की यावर्षी दहावीच्या परीक्षा न घेता त्याच्यासाठी सुद्धा आपण एक मूल्यांकन करून दहावीच्या विद्यार्थ्यांना आपण त्या त्याप्रमाणे पास करणार आहोत दहावीचा तर निर्णय घेतला बारावीचं काय करणार कारण सुद्धा निर्णय घ्यावा हो लागेल तर बारावीच्या सुद्धा आपण एक आढावा घेतो आहोत त्याच्या बाबतीत सुद्धा एक पद्धत काय ठरवता येईल तीसुद्धा आपण ठरून लवकरात लवकर हाही निर्णय आपण घेणार आहोत पण मला एक गोष्ट अशी वाटते की जशी बारावीची परीक्षा आहे की ज्या बारावीच्या परीक्षेवरती पुढचं शिक्षण अवलंबून असतं मग नीटची परीक्षा असेल इंजिनिअरिंगची असेल आणखीन कसली असेल इतर राज्यात जाऊन शिकण्याची वेळ येते तर त्याकरता थोडं एक सुद्धा धोरण ठरवायला पाहिजे ही परिस्थिती संपूर्ण देश नव्हे जग ग्रासून टाकणारी ही परिस्थिती आहे शंभर वर्षापूर्वी अशी परिस्थिती आली होती आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती जिला आपण तोंड तोंड देत आहोत तर ज्या परीक्षांचं महत्त्व इतर पुढच्या आयुष्यावरती परिणाम करणारं आहे भवितव्य त्याच्यावरती अवलंबून आहे मी माननीय पंतप्रधानांना गेल्या वर्षी एक विनंती केली होती तीच आज आपल्या माध्यमातून करतो आहे कदाचित मी पत्र पण लिहायची असेल तर पत्र लिहिन बोलायची आवश्यकता असेल तर बोलीनसुद्धा की काही वेळेला हे जे निर्णय आहेत ते सर्व देशासाठी त्याचं एक धोरण असलं पाहिजे की बारावीची परीक्षा का का आहे काय करायला पाहिजे आणखीन काही परीक्षा असतील तर देशात त्याचं जर का एक पडसाद उमटणार असतील तर देशासाठी एक धोरण असायला पाहिजे शैक्षणिक धोरण हे एक असायला पाहिजे हा निर्णय हा केंद्राने एक घ्यायला पाहिजे केंद्राने एक थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करायला पाहिजे दहावीचा निर्णय आम्ही घेतला बारावीचं पण आम्ही घेणार आहोत पण तो निर्णय देशभर सारखा पाहिजे नाहीतर एखाद्या राज्यामध्ये समजा ही परिस्थिती आटोक्यात असली तर ता तिकडे परीक्षा होते एखाद्या राज्यामध्ये परिस्थिती आटोक्याच्या बाहेर असेल तर परीक्षा होणार नाही विद्यार्थ्यांचं नेमकं भवितव्य काय तर त्याच्यातसुद्धा एक समानता असली पाहिजे ठीक आहे काही वेळेला राज्यांच्या परिस्थितीनुसार जसं मी तुम्हाला सांगितलं की आज सुद्धा आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये परिस्थिती कोविडची आपण काबूत आणलेली आहे काही मात्र ठिकाणी थोडीशी अजूनही वाढते आहे असं काही राज्यांमध्ये आहे काही राज्यांची परिस्थिती चांगली आहे काही राज्यांमध्ये अजूनही वाढते काही राज्य तसेच स्थिर आहे तर धोरण मात्र एक असायला पाहिजे आणि मी माननीय पंतप्रधानांना एकदा पुन्हा विनंती करणार आहे पण त्याचबरोबरीने या गोष्टी ज्या आपण बघतो आहोत की साधारणतः लाटांमागून लाग लाटा येत आहेत मग काय करायचं ऑफिसच्या बाबतीत जसं मी म्हटलं की वर्क फ्रॉम होम तसंच शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा काही क्रांतिकारक निर्णय आपल्याला घेण्याची गरज आहे की काय करता येईल अजूनही हे नेटवर्किंग कसं करता येईल केबलिंग कसं करता येईल की मुलांनासुद्धा जर का हा लॉकडाऊन किंवा कोविड अजून काही महिने काही काळ चालला आपल्याला असं वाटलं होतं की दोन हजार वीस हे वर्ष कोविडग्रस्त म्हणून होईल आणि एकवीसमध्ये सगळी दारं उघडतील तर झालं भलतंच वीसपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर ती लाट आली आणि ती लाट आल्यानंतर सणासुदीला अजून सुरुवात व्हायची त्याच्या आधी ही मोठी लाट आली पुढे कसं जायचं हा एक प्रश्न आहे तो प्रश्न सोडवताना शिक्षणाचा प्रश्न कसा सोडवायचा शिक्षण चालू राहिलं पाहिजे तर त्याच्यासाठी शिक्षणामध्ये सुद्धा काही क्रांतिकारक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याही बाबतीमध्ये आपण निर्णय घेत आहोत काही योजना तयार करतो आहोत वर्क फ्रॉम होमसारखं शिक्षण कसं करता येईल ऑनलाईन काय करता येईल का ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत की जेणेकरून आपल्याला त्याच्यात त्रास होणार नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की तिसऱ्या लाटेची तयारी करताना मी गेल्या महिन्यामध्ये काही उद्योगपतींची बैठक घेतली होती याही आठवड्यात मी घेणार आहे की लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली तरी देखील अर्थचक्र फिरलं पाहिजे आणि अर्थचक्र फिरण्यासाठी उद्योगधंद्यांनी काय करायला पाहिजे कामगारांची व्यवस्था कशी केली पाहिजे ह्या जशा काही गोष्टी करायच्या आहेत तशाच काही गोष्टी आपल्याला शिक्षणासाठी सुद्धा कराव्या लागणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला सर्व काही हळूवारपणाने पूर्वपदावरती आणावंच लागेल एक 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 गोष्ट नाही तर प्रत्येक वेळेला कोरोना वाढला की लॉकडाऊन करा करोना कमी झाला की कुलूप उघडा म्हणजे मला फक्त तेवढंच एक चावीवाल्याची भूमिका करावी लागेल अशी एकदा चावी फिरवा अशी एकदा चावी फिरवा हे काय काम आवडणारं काम नाही आहे आपल्याला कोविडसोबत राहायचं नाही आहे तर कोविडवरती मात करायची आहे मात करायची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या आता आपल्याला जाणीवपूर्वक कराव्या लागतील मधल्या काळामध्ये एक थोडीशी शिथिलता आणण्याचा आपण प्रयत्न केला ती शिथिलता त्याचे दुष्परिणाम ते सुद्धा आपण बघितलेले आहेत आणि मग काही गोष्टी ह्या आपल्याला अंगीकाराव्याच लागतील ज्या तीन गोष्टी सातत्याने सांगतो मास्क वापरा हात धुवा अंतर ठेवा त्याबरोबरीने आपल्याला काही मोहिमा जसं माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम आपण राबवली यशस्वीपणाने राबवली त्याचाही चांगला परिणाम आपल्या आपल्याला मिळाला आता पुढे काय करायचं मला असं वाटतं जर का आपण ठरवलं आणि आपण ठरू शकतो हे जे काही आपण नियंत्रण आजसुद्धा दुसऱ्या लाटेवरती आपण आणलेलं आहे आज सर्वत्र देशात आणि परदेशातसुद्धा महाराष्ट्राचं कौतुक होतं महाराष्ट्र सरकारचं कौतुक होतंय पण हे कौतुक केवळ सरकारचं नाही तर आपलं आहे मायबाप जनतेचं आहे सरकार काय करणार सरकार नियम लावेल सरकार बंधनं टाकेल पण जनतेने जर का सहकार्य नाही केलं तर कोणतेही सरकार यशस्वी होऊ शकत नाही तर आत्ताचं हे नियंत्रण आहे आत्ताचं जे काही नाही म्हटलं तरी आपण मी यश अजून म्हणत नाही पण नियंत्रणच ना म्हणू हे संपूर्णपणे आपलं श्रेय माझ्या माता भगिनींचं आणि बांधवांचं श्रेय आपण सहकार्य केलं नसतं तर कोविडचा लढा आज दुसऱ्या वेळेला आपण काबूत आणू शकलो नसतो अजून तो संपलेला नाही पण मला खात्री आहे तुम्ही जिद्दी आहात तुम्ही लढभई आहात तुम्ही एकदा जर का मनात आणलं तर ते तुम्ही करू शकता आणि म्हणून तुम्हा तुम्हा मी तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगणार आहे की जसं माझे कुटुंब माझी जबाबदारी आपण एक मोहीम राबवली मी जबाबदारी मोहीम राबवली तसं जर का प्रत्येकाने ठरवलं कारण मी आपल्याला बोललोच की आता शहरी भाग आणि ग्रामीण भाग ग्रामीण भागामध्ये ही लाट वाढते आहे थोडं लाट म्हणजे वाढ थोडीशी रुग्ण वाढवते शहरांमध्ये आता नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी नियंत्रणात आहे पण शहरं काय आणि गाव काय प्रत्येकाने जर का ठरवलं की मी माझं गाव करोनामुक्त करीन करोनामुक्त गाव आपण नाही करू शकत करोनामुक्त गाव जर प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं की माझं घर मी करोनामुक्त ठेवीन माझं घर करोनामुक्त सगळ्यांनी ठरवलं माझं घर करोनामुक्त तर त्या ती वस्ती करोनामुक्त झाली सर्व वस्त्यांनी जर ठरवलं की आपण करोनामुक्त राहायचं गाव करोनामुक्त झालं गावाने सर्व ठरवलं तालुका करोनामुक्त होणार जिल्हा करोनामुक्त होणार सर्व राज्य करोनामुक्त होईल आणि होऊ शकतं झालेलं आहे माझ्यासमोर आता तीन नावं आहेत एक तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपले पोपटराव पवार हिवरे, हिवरे बाजार त्यांनी त्यांचं गाव करोनामुक्त केलेलं आहे त्याचबरोबरीने दोन तरुण मुलं आहेत मला कौतुक आहे त्यांचं नवीन सरपंच आहेत एक आहे ऋतुराज देशमुख सरपंच घाटणे तालुका मोहोळ आणि दुसरी आहे कोमलताई कोमलताई क करपे ह्या सुद्धा आंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर सोलापूरच्या ह्या तिघांनी म्हणजे पोपटराव पवार यांनी तर केलंच पण ह्या दोघांनी दोन तरुण मुलं आहेत ह्या दोघांनी आपापलं गाव करोनामुक्त केलं आहे मग मुलं करू शकतात तर आपण नाही करू शकत आजपासून आपण निश्चय केला पाहिजे की गाव करोनामुक्त करायचं करोनाला थारा द्यायचा नाही संपूर्ण सरकार सरकारी यंत्रणाही तुमच्यासोबत आहे ज्या ज्या काही गोष्टी केल्या मी या तिघांशी बोलणार आहे पोपटरावंशी बोलणार आहे ऋतुराजशी बोलणार आहे आणि कोमलताईशी सुद्धा बोलणार आहे की काय नेमकं तुम्ही केलं आणि जर शक्य असेल तर मी एकदा जसं मी आज तुमच्याशी बोलतोय फेसबुकवरनं तसं या तिघांनाही तुमच्याशी बोलायला लावणार आहे मी गाव आपल्या राज्यातल्या सर्व सरपंचांना सांगतोय की या दोन सरपंचांनी जर त्यांचं गाव करोनामुक्त करू शकले तर आपण आपलं गाव का नाही करून करोनामुक्त करू शकत आणि हा निश्चय जो आपण करत नाही तोपर्यंत ही नुसती उघडजा उघडझाप जशी ती गेलेली ट्यूबलाईट कधी कधी उघडजा उघडज कधी पेटी कधी बंद होते कधी पेट्टी ही अशा ट्यूबलाईटसारखं नको आपल्याला लख प्रकाश टाकायचं आहे जे काय करायचं ते लख प्रकाशात करायचं तर आपल्याला करोनामुक्त गाव ही मोहीम आजपासून आता राबवायची माझं माझं घर करोनामुक्त पाहिजे माझी वस्ती करोनामुक्त पाहिजे माझं गाव करोनामुक्त पाहिजे जिल्हा करोनामुक्त पाहिजे आणि सर्व जिल्हे करोनामुक्त झालं तर माझा महाराष्ट्र करोनामुक्त होणार आहे आणि मग महाराष्ट्राचं उदाहरण इतर राज्यांनी घेतलं तर देश करोनामुक्त होणार आहे सुरुवात कोणीतरी करायला पाहिजे ती सुरुवात महाराष्ट्राने करायला पाहिजे कारण दरवेळेला आपण म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवतो ही दिशा आता दाखवण्याची वेळ आलेली आहे गाव आपल्याला करोनामुक्त हे करावंच लागेल आणि हे मला खात्री आहे की आपण केल्याशिवाय राहणार नाही आज मी आपल्याशी बोलताना पावसाळा तोंडावर आहे कृषीचा हंगाम सुरू होतो आहे हंगाम सुरू होतो म्हटल्यानंतर मला तमाम शेतकरी दादांना सांगायचं आहे की गेल्याही वर्षी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला तुम्ही मोठा हातभार लावलेला आहात शेती आणि शेतीविषयक सगळे व्यवहार हे आपण थांबू दिले नव्हते याही वेळेला थांबू देणार नाही होत मग तुमचे बी बियाण्यांची दुकानं असतील खतापाण्याची दुकानं असतील इतर अवजारांची दुकानं असतील तीसुद्धा आपण इतर काही दुकानं आपल्याला बंद ठेवावी लागली तरी ही दुकानं आपण बंद ठेवणार नाही होत मात्र त्याला थोडंसं एक वेळेचं बंधन ठेवावं लागणार आहे पण हे करताना कृपा करून गर्दी होऊ देऊ नका एक तर स्वतः तोंडाला मास्क लावा ह्या हंगामामध्ये मग नांगरणी असेल पेरणी असेल अमुक असेल तमुक असेल मग उद्या कापणी होईल अमुक होईल मग शेतमजूर इकडे तिकडे यायला जायला लागतील पण ही सगळी जी वर्दळ आहे ती वर्दळ करताना करोनाविषयक ज्या काही नियमावली आहेत त्या कृपा करून पाळा कारण आपण केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे अन्नदाते आहेत आणि अन्नदात्याचं जर का आरोग्य बिघडलं तर देशाचं आरोग्य बिघडलं आपण अन्नदाते आहात आपण सुरक्षित राहा आपल्याला संपूर्ण सहकार्य सरकार करत आहे सरकार करेल आपल्या कृषीविषयक ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावरती कोणतीही बंधनं आपण टाकत नाही आहोत ती सगळी ते सगळे व्यवहार सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित चालू राहतील फक्त एकच अट आहे कृपा करून ही बंधनं पाळा आणि गर्दी होऊ देऊ नका शेवटी मी एकच सांगेन की ही दुसरी लाट ही अपेक्षेपेक्षा फार मोठी होती या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक जणांनी आपले आप्तस्वकीय गमावलेले आहेत कुटुंबीय गमावलेले आहेत अगदी मित्रपरिवारातले काही मित्र, का मित्र गमावलेले आहेत यामध्ये काही बालकं ही अनाथ झालेली आहेत काही पालकांची पालकांनी आपली बालकं गमावलेली आहेत फार विचित्र आहे ही साथ फार विचित्र आहे आणि ही साथ एवढी वाईट आहे की हा हा म्हणता ओळखीपाळखीची माणसं ही आपल्याला सोडून गेलेली आहेत यापुढे मात्र असं होऊ देता नये जी बालकं दुर्दैवाने अनाथ झालेली आहेत त्या बालकांसाठी केंद्र सरकारने एक योजना जाहीर केलेली आहेच पण तरी देखील आपलं राज्य सरकारसुद्धा एक योजना करते कोणत्याही परिस्थितीत दुर्दैवाने ह्या बालकांचे पालक जरी त्यांनी गमावलेले असतील तरी त्यांचं पालकत्व हे सरकार घेईल त्यांची आयुष्यातील वाटचाल ही मात्र आम्ही पोरकी होऊ देणार नाही अनाथ होऊ देणार नाही ह्या अनाथ बालकांना जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे सर्व पावलोपावली परोपदी सरकार समर्थपणाने त्यांना साथ देईल शिक्षण असेल इतर काही असेल राहण्याची गोष्ट असेल काही असेल ही योजना आम्ही आता तयार करतो आहोत आणि ती योजनासुद्धा आपण लवकरच जाहीर करून त्याची अंमलबजावणी करू बांधवानो भगिनीनो आणि मातानो दुसऱ्या लाटेवरती आपण नियंत्रण आणतो आहोत मात्र हे नियंत्रण आणत असताना काहीजणं कदाचित कुरबूर करतील कारण अजून नायलाजाने आपल्याला हे निर्बंध पुढचे पंधरा दिवस वाढवावे लागत आहेत हे वाढवल्यानंतर म्हणजे पंधरा जूनपर्यंत हे वाढवावे लागतच आहेत नुसते निर्बंध वाढवत नाही होत तर आता आपण जिल्ह्यानुसार आढावा घेऊन काही जिल्ह्यात हे निर्बंध कदाचित कडक करावे लागतील काही जिल्ह्यात कदाचित हे निर्बंध थोडेफार आपण शिथिल करू शकू पण ह्या शिथिलतेचा अर्थ सर्व काही संकट गेले असं समजू नका गेल्या वेळेला पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या मधला जो काळ होता त्याच्यामध्ये मोर्चे समारंभ इतर काही गोष्टी लग्नसराई हे आपण फार मोठ्या प्रमाणावरती नाही म्हटलं तरी झालं ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि नंतर मात्र ती दुसरी लाट अपेक्षेपेक्षा काही पटीत जास्त आली आता हळूहळू काही लोक तयार सुरू होतील की हे उघडा ते उघडा अमुक नाही केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरू मग आम्ही करोना बिरोना काही बघणार नाही हे उघडलं नाही तर आम्ही तसं करू त्यांना मी सांगतोय कृपा करून तुम्ही ह्या गोष्टी अशा करू नका मला पूर्णपणे माहिती आहे की हे संकट फार विचित्र आहे पण नुसतं हे संकट आता कमी झाले म्हणून घाई गर्दीने रस्त्यावरती उतरू नका कारण जर का रस्त्यावरती उतरणार असाल तर मी म्हणेन करोना योद्धे म्हणून उतरा करोना दूत म्हणून उतरू नका जरा सरकारला तुम्ही जर का असं सांगणार असाल की अमुक नाही केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरू तर मला नम्रपणाने सांगायचं आहे की करोनाची साथ हा सरकारी कार्यक्रम नाही ही सरकारी योजना नाही कोरोनाची साथ ही सरकारी योजना नाही की जिच्या विरोधासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरावं तर तो जर का आपला गैरसमज असेल, असेल तर तो कृपा करून आपल्या मनातून काढून टाका तो जर का आपला संभ्रम असेल तर मनातून काढून टाका दुर्दैवाने आपल्या आजूबाजूला बघा ज्या घरामध्ये काही बालका अनाथ झालेत काही पालकांची मुलं गेलेली आहेत हे निर्बंध तर आपण उठवणार आहोतच पण निर्बंध उठवल्यानंतरसुद्धा घरातील कर्ता गमावलेल्या आहे त्या कुटुंबाकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे तर हे रस्त्यावरती उतरणं म्हणजेच तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणं आहे तर त्या तिसऱ्या लाटेचे आमंत्रक आपण होऊ नका तिसऱ्या लाटेला तिसऱ्या लाटेचे निमंत्रक आपण होऊ नका कारण माझ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनाचा प्रश्न आहे आयुष्याचा प्रश्न आहे मी पुन्हा एकदा सांगतो हे निर्बंध लादणं यासारखं कटू काम दुसरं कोणतं असूच शकत नाही पण मात्र हे आपल्या आरोग्य व्यवस्थेशी प्र आरोग्य व्यवस्थेचं प्रमाण बघून आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात अजूनही ऑक्सिजनची व्यवस्था आपण वाढवतो आहे मिशन ऑक्सिजन हा एक कार्यक्रम घेतला आहे जरूर घेतला आहे काही ठिकाणी आपण प्लांट्स लावायला सुरुवात केलेली आहे पण छोटे मध्यम आणि मोठे असे प्लांट लावायला साधारणतः तीन महिने ते अठरा महिन्यापर्यंत हा कालावधी लागू शकतो आहे तो तो लक्षात घेता आपल्याला फार हळुवारपणाने एक 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 गोष्टी या उघडत जाव्या लागणार आहेत आणि म्हणून आजपर्यंत आपण जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य हो, साहजिकच आहे हे आपल्यासाठी आपल्या प्रियजनांसाठी आपल्या मित्रपरिवारासाठी आप्तसोख्यांसाठी हे मला अपेक्षित आहे मी अधिकाधिक अधिकाधिक अधिक, 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 नुसतं निर्बंध लादायचे म्हणून लादणारला ना नाही हे पुन्हा एकदा नम्रपणाने सांगतो मात्र काही वेळेला हा बदललेला विषाणूचा अवतार बघून आपल्याला फार हळुवारपणाने हे निर्बंध उघडावे लागतील विशेष म्हणजे तिसरी लाट जर का काही तज्ज्ञांच्या मते मुलांमध्ये येणार असेल तर पुन्हा हा काळ शाळा सुरू होण्याचा आहे हाही एक विचार आपल्याला करावा लागणार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिसऱ्या लाटेचा प्रभाव किंवा तिसरी लाट येऊच नये त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे मी पुन्हा एकदा सांगतो की करोनामुक्त गाव ही योजना जर का आपण सफल केली तर तिसरी लाट आपण येऊच देणार नाही येऊच देणार नाही कारण दोन वेळा आपण हे करून दाखवलेलं आहे पहिली लाटसुद्धा आपण नियंत्रणात आणून दाखवलीत दुसरी लाटसुद्धा आपणच नियंत्रणात आणून दाखवली आता दोन वेळाचा अनुभव लक्षात आल्यानंतर काय केल्यानंतर काय होतं त्याच्यामुळे काय करावे आणि काय करू नये हे आपल्याला चांगलं कळलेलं आहे आणि ते कळल्यानंतर मला खात्री आहे सगळ्यांनी जर का जिद्दीने ठरवलं की माझं घर मी करोनामुक्त करेन माझं गाव मी मुक्त करेन माझा जिल्हा मुक्त करेन माझं राज्य करोनामुक्त करेन हा जर का निर्धार आपण केला तर तिसरी लाट आपण येऊ देणार नाही आणि ती येऊ देऊ नका अशी एक विनंती करून तूर्त मी आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र